मित्रांनो निवडणूक म्हटलं की बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ नेहमीच सगळ्यांच्या नजरेसमोर येतो परळीमध्ये मुंडे बंधू भगिनींचं नाव राज्याच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं काही वर्ष एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये यावेळी कोण सरस ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र परळीमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये एक नवीनच समीकरण उघड आहे आता मुंडे बहीण भावाचं कसं लढायचं हे ठरलंय मात्र यात आता त्या दोघांसमोर कोणतं नवं आव्हान असेल आणि कोणतं नवं समीकरण असेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे मुंडे म्हटलं की त्यांच्यासमोर कोणत्याही राजकीय पक्ष हा लढत देण्यासाठी कमीच पडतो मात्र आता परळीमध्ये राजकीय समीकरण बदललंय त्यात बीड जिल्ह्याचं राजकारणही बदललेलं पाहायला मिळतंय आता परळीमध्ये मुंडे बहीण भावासमोर फक्त गीते आणि काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख हे दोन नावं सध्या समोर आहेत बबनगीते हे शरद पवार गटाचे उमेदवार असल्याची चर्चा होते तर राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार लढतीला इच्छुक आहेत आता मुंडे बहीण भावाची लढत या दोघांमध्ये तर आहेतच पण इतरही पक्ष यामध्ये उतरतील मात्र यात कोण विजयी होणार या चर्चेला मोठं उदाहरण आहे बीड जिल्ह्यातील राजकारण गेल्या महिनाभरामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले एकीकडे एक परळीतील मुंडे बहीण भावातील संघर्ष महाराष्ट्राने नेहमीच पाहिला आहे असा संघर्ष पाहायला मिळेल अशी चर्चा जनमतामध्ये होती मात्र दोन दिवसांपूर्वीच परळीमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंडे बहीण भावाचं ठरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते खासदार की पंकजा मुंडेंना तर आमदार की धनंजय मुंडेंकडे असं समीकरण आता समोर येते मात्र आता जरी हे समीकरण चर्चेत आलं तरी या दोन बहीण भावांसमोर दुसरं कोणाचं आव्हान असणार तर ते नुकतेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या गटामध्ये राहिलेले बमन घेते यांचं तर दुसरीकडे काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख हे देखील इच्छुक असून ते आता मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये असतील हे मात्र निश्चित आता इथं कोणतेही पक्ष बहीण भावाच्या विरोधात येणार आणि त्यांना कशा पद्धतीने लढत होणार या गोष्टीकडे सगळ्या बीडचं लक्ष आहे बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघातील समीकरणांचंही मनोमिलन होणार की ठाम लढतीची होणार याकडे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय बीड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच वेगळं काहीतरी असतं पाहायला मिळालेलं आहे मात्र यावेळेस मनोमिलन आणि बहीण भावाच्या आतूट नात्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत असल्यानं सर्वच जण बुचकळ्यामध्ये पडलेले आहेत तर मग आता पाहावं लागेल पुढे की नक्की काय होतं ते तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही अशाच राजकीय बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद